गावकऱ्यांनी दत्तक घेतलेल्या सावळेश्वर गावकऱ्यांनी आपल्या समस्या घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात धडक दिली. विविध समस्यांनी त्रस्त सावळेश्वर वासियांचे नेतृत्व शेतकरी न्याय हक्क आंदोलन समितीचे निमंत्रक देवानंद पवार यांनी केले. मुख्यमंत्र्यांनी 2 वर्षांपूर्वी उमरखेड तालुक्यातील सावळेश्वर या गावाला दत्तक घेतले आहे. मात्र गावात विकास तर सोडाच पण मूलभूत गरजाही पूर्ण होत नाही, यामुळे त्रस्त होऊन ग्रामस्थांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. दरम्यान खासदार भावना गवळी यांची शासकीय विश्रामगृहावर बैठक सुरू असल्याची माहिती मिळाल्याने ग्रामस्थांनी मोर्चा तिकडे वळवला. यावेळी संतप्त ग्रामस्थांनी खासदार गवळी यांना घेराव घालून प्रश्नांची सरबत्ती केली. दत्तग्राम असूनही गावात प्राथमिक गरजा पूर्ण होत नाही, लोकप्रतिनिधी गावात फिरकतही नाही, तुमच्या पक्षाची सत्तेत भागीदारी आहे, त्यामुळे यासाठी तुम्हीही उत्तरदायी आहात, असे ग्रामस्थ म्हणाले. आम्हाला मजुरी बुडवून व भाकरी बांधून एवढ्या दूर केवळ आमच्या समस्या मांडण्यासाठी यावे लागत असेल तर दत्तग्राम असल्याचा काय उपयोग आहे, असा खडा सवाल विचारून सावळेश्वर येथील महिलेने खासदारांना निरुत्तर केले. काही महिन्यांपूर्वी सावळेश्वर येथील माधव रावते या वृद्ध शेतकऱ्याने स्वतःची चिता रचून आत्महत्या केली होती. त्यावेळी काही लोकप्रतिनिधी व प्रशासन ही आत्महत्या नसून अपघात आहे हे सांगण्यासाठी प्रकर्षाने पुढे आले होते. मात्र ती तत्परता या गावच्या समस्या सोडवण्यासाठी का दाखवल्या गेली नाही, असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला. झोपडपट्टी ते सावळेश्वर रस्ता नसल्याने विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांना चिखलातून जावे लागते. ढाणकी ते सावळेश्वर रस्ता, गावातील अंतर्गत रस्ते, सांडपाण्याची समस्या, शौचालयाचे रखडलेले अनुदान, गावात अनेकांना घरकुल योजनेचा न मिळालेला लाभ, केवळ 4 शिक्षकांवर वर्ग 1 ते 7 जबाबदारी, गावातून एकही पांदण रस्ता नाही, तसेच स्मशानभूमीला शेड सुद्धा नाही, यासह अनेक अडचणींनी सावळेश्वर गावाला ग्रासले आहे. 2 वर्षांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी हे गाव दत्तक घेतल्याने ग्रामस्थांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र त्याचा कोणताही फायदा गावाला झाला नसल्याने ग्रामस्थांचा मुख्यमंत्र्यांवरही रोष आहे. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन शेतकरी नेते देवानंद पवार यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष गुणवंत सूर्यवंशी, संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष शंकर कदम, शहर अध्यक्ष आकाश पवार, माजी सरपंच सिद्धार्थ पोपुलवार, मारुती काळबांडे, रणजित काळबांडे, दीपक रावते, रवी काळबांडे, तानाजी बावणे, विष्णू कांबळे, दीपक काळबांडे, चंद्रमणी काळबांडे, अनिल बावणे, सुरेश काळबांडे, निलेश कांबळे, शेख रहीम, शेख इब्राहिम, पांडुरंग काळबांडे, मारुती काळबांडे यांच्यासह शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते. माझं मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळाला निवेदन आहे की या सावळेश्वरच्या सर्व समस्याला तुम्ही तात्काळ हाती घ्या. त्या ठिकाणी जायला धड रस्ते नाही, शाळामध्ये जायला मुलांना धड रस्ते नाही, पिण्याचं शुद्ध पाणी नाही, इलेक्ट्रिकच्या सुविधा नाही, आरोग्याच्या सुविधा नाही, घरकुलाची सोय नाही, त्या ठिकाणी शौचालयाचे अनुदान 3-3 वर्षापासून देण्यात आलेले नाही, अशा अनेक समस्यांनी हे गाव ग्रासलेलं आहे. आणि विशेष म्हणजे या गावच्या ज्या ग्रामदूत आहेत ते गेल्या 2-4 महिन्यापासून गावात येत सुद्धा नाही. या गावाच्या समस्या जर मुख्यमंत्री मोदी तुम्हाला सोडवता येत नाही तर दत्तकच कशाला घेतलं तुम्ही हे गाव? दत्तक घेऊन तुम्ही लोकांच्या ज्या आशा आणि अपेक्षा वाढवलेल्या आहे त्यामध्ये तुम्ही पूर्णतः नापास झालेले आहे, ही गोष्ट आता मान्य करा आणि होत नसेल तर खुर्ची सोडा. सावळेश्वर आहे, सावळेश्वर तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ. आमचं गाव हे मुख्यमंत्र्यांनी दत्तक गाव घेतलेलं आहे. त्यामधले कुठल्याही पद्धतीनं म्हणजेच रस्ते म्हणा, घरं म्हणा किंवा शाळेमध्ये कुठल्याही पद्धतीनं टीचर वगैरे नाहीत, किंवा जे नद्या आहेत त्या पण नाही का नाले आहेत ते पूर्ण भरलेले आहेत, रस्ते पण पक्के नाहीत, शाळेला जाण्यासाठी झोपडपट्टी ते गावामध्ये रस्ते अवलंबून नाहीत, त्यामुळे विद्यार्थ्यांना तकलीफ होत आहे. त्याच्यानंतर जे शाळेमध्ये जे आहेत शिक्षक लोक ते कमी आहेत आणि वर्ग आहेत जास्त आहेत, आणि त्यामध्ये जे आहेत बाकीचे जे शेतकऱ्यांना ज्या पाहिजेत गरजा ते पण पूर्ण होत नाहीत. त्याच्यानंतर जे आहेत जे घरकुल वगैरे आहेत त्याच्यामध्ये जर एखाद्या समजा वर्षातून 7-8 घरकुल जर आले तर ग्रामपंचायतले सर्व मेंबर लोक, सरपंच लोक, ते सर्व काही समजा समोरचे वरिष्ठ लोक जे आहेत ते शेतकऱ्यांकडून 5-5 हजार रुपये मागून घेतात आणि ते ज्यांना आवश्यक आहे त्यांना देतात. आमच्या गाव आमचं गाव दत्तक गेलं, आमच्या गावात मुख्यमंत्र्याला दत्तक गेलं, आमच्या गावात ग्रामदूत आहे, सगळे लोक वरिष्ठ आहेत, पण आमच्या गावात कुठलाही लाभ पुरेसा भेटत नाही, थोडासाच भेटते आणि तिकडेच जाते. घर पहिले शाळेला विद्यार्थी आहेत पण शिक्षक नाहीत, गावात रस्ते नाहीत आणि नाल्या साफ नाहीत, आणि गावात कुणी असं ते हे रोज तंटामुक्तीच्या भांडणं होतात,
आणि रोज घरकुल ते घरकुलाच्या मिटिंगावरून वादवतात. प्रत्येक मिटिंगमध्ये वादवतात. घरकुल आले तर ज्यांना द्यायचे त्यांना देत नाहीत, दुसऱ्यांना देतात. प्रत्येक लाभ मिळत नाहीत, ज्याला पाहिजे ते लाभ मिळत नाहीत. 10 वर्ष झाले आम्ही झालो अशा बाबा. तर 10 वर्षापासून आहे ना, घरकुल नाही, कोणती संडास नाही, कोणते बाथरूम नाही, कोणतीच लाभ नाही. कोणती जे लाभ आले, आमचं नाव आले, ते कुडवे आले, ते त्यांना नाही का दुसऱ्याला 5,000-10,000 देऊन दुसऱ्या आमच्या नावात हे आले, त्यांना दुसऱ्याला देऊ करायला लाभ. ते का 2 वर्षाचे गेल्या वर्षीचे झाले तोपासून त्या इजवा बायला आम्हाला म्हणजे 18 म्हणजे 10 वर्ष वे आलं मूर्ती होऊन आमचे पती. तर काही लाभ नाही आम्हाला, म्हणून इतक्या लांब आले आम्ही. आमचे एवढे घर कसे वाहत, घर कसे नाही, झडीनं पडून गेले, काही लाभ नाही.